गावजा दारू सोड दी आणि काहीतरी उद्योग पाणी देखू. अरे साहेब हां काय चाललंय? काही नाही, आज उद्योगधंदा झाले लोक घेऊन पडले आहेत. काय इतर कोण ये? राम राम राम. या त्या दोंडा पुन्हा जीज भाऊ खंडाप्पा असे का? हा हा तेच ना जीज भाऊ. त्याच ना जीज भाऊ? नाही हो, तेच ना मावस भाऊ शेती आहे. अरे मग मावस भाऊ जीज भाऊ एकच ना हो? एकच एक रोटी पोईन चपाती वाली वाली रास का? हे मी करस सगळ्या जीज भाऊ येते त्याच असे का? भाऊ आमला मावस भाऊ दोंडा भाऊ घर शेत का? मग घर येत ना आप्पा भी गेले सगळ्याच गेले. हा तेच ना कडे गेले मागे गेलो तू. हा आता तेच ना काम धंदा गाई म्हणे गेले मी. काय भाऊ दारू बिरू बंद कर दिले कधीच नाही त्या माया टाकले नाही भाऊ. दारू आता दारू डायरेक्ट सक्सेल बंद कर टाकी. बरं येस आय रे. हा मी काय वयकच नाही. हा ऊ त्या दोंडा पुन्हा जीज भाऊ मग असं आणि उन्हा म्हणजे तू काय बियासाठी कामच काम करत मांग ना वेळले उन्हा मजबूत पिले ने कोणाचे भानगड कोणले उपलंग आहे देणं हो आणि मजबूत जाम होई सन गरज आग मग गर्दी ने खाटवर बहुने आता बी उन्हास तो काहीतरी चंदन दिन म्हणजे देन तो. बरोबर हा हेर काही काही देणं म्हणजे देणंच ते देणंच. हा गैर बेकार आपत्ती अरे दोंडा भाऊ राम 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 राम. अरे काय खाणार भाऊ कस काय वाट वाकडी करी भाऊ रे. अरे मग रे भाऊ याद उने भाऊने मला कधी आणले भाऊ करे लय पाया पडू जा आपा पाया पडू रे रे दादा देख रे त्याचा संस्कार आहे मग असा संस्कार राखतच नाही तर आऊस ना पडे कौस सामाईन आम्ही पाया पडेल ना स्थिती आणि आपल्या संडास करतात रे मग सांगितलं सर आहे ना देख देख पुन्हा नुसता पाया पडत ते तवशी ना असं लेकरू पाहिजे असं संस्कारी पाहिजे. अरे त्याला सारखा बिघडेल एक मी साधी दारू पेस का? नाही रे भो मी माया टाकली नाही कधीच ना कधीच नाही दारू सोडी. बरे दा होत देख काका तू ना गया मा माया देख मला चायास आहे तू. नाही रे गाव येऊन टाकेल म्हण तू आता. नाही रे माझ्या नाही आता लोक काय म्हटलो बरं तू मी कधीच सोडली दे भो आता आठवी आता वहिनी ना फोन होता माले गैरा पिराय ना म्हणे तुम्हाला भाऊ कारण खाणार भाऊ काय झाला दादा तुमच्याकडे मी का कोरोना मग दादा बाई आमना गाव ना पाठी तसं तोंडले मुकसा लावला जसं काही बैलास मुकसा लावत असत बैलाने मुकसा माणसाला पोतेले मुकसो देताय मुलानं हो. बरं आमनाकडे 13 दिंजडी होती तुमच्याकडे काही पाणी की नाही? दादा आमनाकडे मुंग सळी घ्या उडीद सळी घ्या अहो लोक काम धंदा नाही 13 करता मी तुमच्याकडे येल सी आता आपला दोंडा बोलली मदत करून काम नाही हो. असं म्हणजे आडवे राहणार आहे का तू? मग काम करू सुन हो आपला भाऊले मी थोडीफार मदत करीन तो तुना मायबाप घ्या आम्ही तुना मायबापचे असं समज ऐका का आठेच काम कर आठेच राय आणि आठेच सगळं व्यवस्थित समाय भाऊ. दादा तुम्हाला सेहो कोण मला ढे त्याच करतो म्हणून मी मन माय सारखीच मावशी आहे ना. तुना मायबाप घ्या भाऊ चांगलं घ्या एकदम चांगलं घ्या आडे दस हक्का मायबाप घरना बाहेर काढा आणि तयारी चालू शे भाऊ काय सांगू तुझे दादा. मावशी वडील माणसे ना काय माय मरो आणि मावशी जगो म्हणून मी तुम्हाला आडी गेलशे तू कसा चिंता कराय नाही घर ना किस्सा गेल माहिती राजवा ते काय इलाज दिले लग्नात गुरुत्व पाळाले अवघ सात पाणी ना धुले आणि 2 रुपयाने माळ नाही घालिले दिन सोडाले काय पवित्र समजी राय ना हो दारू पिऊ रे आता दारू सोड दिली ना रे माया काली दिली तुला काय वाटत सांगले काय माहिती पडते निघा तुझ्या गोष्टी बडे फोन मारे बडे राहतेस तुझ्या गोष्टी तडे काय वस्तू तुला बायको मला रोज फोन लावत नाही रे भाऊ आता दारू सोड दिली ना बरे दारू सोड दिली काम करतो तुमचा तुम्हाला वाटत नाही का जरशाला लाजा की जा कोणले लाज घेत कोणले लाज म्हणे तो उन्हा काय उन्हा लगेच स्वतःना पोऱ्या पोटना पोऱ्या आमला काढायला मागेशे भाऊ तुम मायबाप मरी जात चांगला पाहिजे भाऊ जे करा ते सांग रायला आकला काढायला की नाही तुम्ही घर मा
बारका मानू झाले का काय तुम्ही किल्ला करणार ते अशी अशी देवा अशी अशी देवा आणि तुम्ही आणि घर वर आहे ना आयता बिलवर नाको बरं दोन्ही जण कष्ट करेल पण कष्ट तुम्ही मला दादाने तेच नाही काही कष्ट करेल का मग तू काय वेळेले तेच ना कष्ट वर काय नाही म्हणणार चार रुपया वीस वर्ष करी पण जमीन जोड्या जेतू ना करता मन माय बाप तर मरी गेल एक चार्ज केल नाही हत्ती चले बाजार ना कुत्ते मुके आजा ऐकू आमना लोक ऐकू सुन पण बायको येते काय बी जाय काय आम्हाला इतकी तुम ना ऐकू का बा तुम ना ऐकू बाय बापाने ऐकत लोक बायको ना ऐकत चांगला गुरु भेटी गुरु करले मन भाई बाहेर जाव इतना तिथलं बाहेर जातात ते का चुला पका बिळशी तू एक दिन तरी काय राहा विचार का तू मुल का तुले तिने काय बोलायला मोठे म्हण काय बोलले गॅनची काढाय ना तू सांगिरा ना तिने बाजू धरा ना तुम्ही बाजू धरू मग तुले जर आम्ही जळवय बघितलं चार लोक काय म्हणतील तू तोंड मा तू तीन द्या ठेवतो आम्ही तर काही नाही रे आम्ही विद्यार्थी जर कोणी पीक पाक आयबी नाही जाय तर वृद्धाश्रमाचे आपले काय कोणी भुके द्यावं रे आपलं कमायचे ना त्या समय पटनात मी बी असं साधा भया म्हणून खरं यानं नाव न करती त्यांनी तर तुले का आता कोण डबावर तुम्ही पंधरा विघाना घडते गोड बोली सण मस्त सही करली ती आई बाईला बोली लग्न करी सही मस्त कान फुकेती ना गर्दी करले आपला लावणं गर्दी करले आपला लावणं तुम्ही बरे तू म्हणतो सांग थांब थोडस थांब नाही करते आपला शब्द मी बोलू देतच नाही लग्नले तिने काय मुली राहिले म्हणतात मोठा डॉक्टर जावा चांगला जळगावले तपासलो अरे इकी टाकणं मग झोपी घाल दोन मी काही टाकणार ते तुम काही दिन पर दिन ते अशी होत चालली तुले नाही सांगू गर्दी नको करू म्हणतोय ना वावर बी नको करू पण नाही ऐकत तू नाही मन आंडोर काही तसा नाही मन आंडोर काय आपले सोडी दिन का मन आंडोर काय टाकी दिन का ते का ते एकदम चांगला दुग्ध धोयल होता तो पण हाय बहीण होणे ना हाय बहीण त्याच्याकडे पुरं पागल कट आलं बरं का तू कधी बोले का आपले उलटाई बोले का रडी देतो आपण कधी काय बोलू तर पण इथला बदल होईल आपल्या कस काय बाबांनी अहो काही माना काही समजत नाही काय माहिती बहीण काय म्हणती फिरी गई ती काय येत नावर करेल वावर करतील भगवान पण तपस्ता काय करू बालकपणी सण चोर हुई सण आपल्या घरा बाहेर जाणार नाही ना तुमने स्टेट न सोड छातीवर बांधी सण वरचा नाही जाशात का तुम्ही काळ वय असले घरा बाहेर म्हणजे बोलायला लागताय त्या जवळ धोका तवय मनात चुकी काढतस या धका तरी असले खर भो आता तुमने सभागत मानले नाही का मीच फेकू सांग तुमने बिड्या बाई कपडा लत्ता बी रोज उठे दाती माल काय चालावणे तुम्ही उगा मुगा चालला जाता नमस्कार मंडळी या खानदेशना बंधू बघितले आणि महाराष्ट्रना बंधू बघितले या विठ्ठल जोगीना वाकी जुकीस नमस्कार मित्र हो आम्ही खानदेशी राजा ग्रुप तुम्हाला करता भरपूर कार्यक्रम दिसणार होतो आणि तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला त्यांना बद्दल आम्हाला खानदेशी राजा ग्रुप तुम्हाला फार फार आभारी मित्र हो अजून तुम्ही सेवा करता आम्ही असा कार्यक्रम दिसणी राहणो त्या कार्यक्रम देखील सण तुम्ही आम्हाला कार्यक्रमले लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा।